लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जावई म्हटलं की सासरच्या मंडळींकडून मान सन्मान आदर आपोआप येतो, पण तो जावईच जर चोर निघाला तर? ऐकायला विचित्र वाटत असलं तरी देखील असा प्रकार नाशिक मध्ये घडलाय। सासरचे कुणीच घरी नसताना जावयाने हा प्रताप केलाय। त्याच्याकडच्या दुसऱ्या चावीने त्यानं सासरच्या घराचं कुलूप उघडून घरातील दागिन्यांवरच हात साफ केला। उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असलेल्या गंगापूर रोड परिसरामध्ये हा प्रकार घडलाय, त्यामुळे सासरचे लोक देखील चकित झालेत। या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र गतिमान करत या जावयाला सरकारी जावई करत बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून चोरीचे दागिने देखील जप्त करण्यात आले। आलोक दत्तात्रय सानप असं अटक करण्यात आलेल्या जावयाचं नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मीरा शशिकांत गंभीरे ध्रुवनगर येथील मोतीवाला कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी पॅराडाईज या ठिकाणी ते राहत होते। त्यांच्या पार्लरचा या ठिकाणी व्यवसाय आहे। नेहमी सासरी येणं जाणं त्यांचं चालू असायचं। याचाच फायदा घेत त्याने घराच्या कुलूपाच्या 2-3 चाव्यांपैकी एक चावी स्वतःकडे ठेवली। सासूबाई पार्लर मध्ये जाताना घराला कुलूप लावून गेल्या आणि याची माहिती आलोकला होती। त्याचा फायदा घेत त्यानं त्याच्याकडील चावीच्या सहाय्यानं कुलूप उघडून घरातील सोन्यावर हात मारला। घरात चोरी झाल्याचं लक्षात येत मीरा गंभीरे यांनी मंगळवारी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रारही दाखल केली। गंगापूर पोलिसांनी तपास चक्र गतिमान केल्यानंतर जावई चोर असल्याचं या तपासामध्ये निष्पन्न झालं आणि पोलीस खाक्यात दिसताच जावई बापूने आपला गुन्हाही कबूल केला। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।